नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, व्हिजन स्टडी या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आज आपण या लेक्चरमध्ये आपल्या इयत्ता 5वीच्या भूगोलाचं मॉड्यूल डिस्कस करणार आहोत, ज्यामधून तुम्हाला समजेल की आपल्याला या मॉड्यूलमध्ये कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचाय आणि याचा सिलॅबस काय आहे. त्याचप्रमाणे आयोगाने या मॉड्यूलवरती कशाप्रकारे प्रश्न विचारलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजेल आणि या प्रश्नांवरून आपल्याला इथून पुढे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा समजेल. ओके, या पूर्ण मॉड्यूलमध्ये म्हणजेच आपल्याला इयत्ता 5वीच्या जुन्या पुस्तकामध्ये एकूण 21 धडे दिलेले आहेत. तर ते सगळे धडे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. त्यातला फक्त एक सोडून जो फोर्थ चॅप्टर आहे नकाशा वाचन आणि क्षेत्रभेट तो फक्त आपण इथे कव्हर करणार नाही आहोत. बाकी सगळे लेक्चर्स या मॉड्यूलमध्ये तुम्हाला मिळतील. आणि आता राहिली गोष्ट फक्त नवीन सिलॅबसची. तर नवीन सिलॅबसमधले जे काही दोन तीन फक्त टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, ऍक्च्युली नवीन सिलॅबसमध्ये भूगोलाचं पुस्तक असं सेपरेटली दिलेलं नाहीये. परिसर अभ्यास म्हणून एक पुस्तक दिलंय, त्यातले फक्त आपण भूगोलाचे जेवढे टॉपिक्स आहेत ते सेपरेटली नंतर ऍड करणार आहोतच. ओके, चला तर मग या मॉड्यूलला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण इथे हे बघतोय की आपल्याला या मॉड्यूलमध्ये कोणकोणते चॅप्टर्स अभ्यासायचे. त्यातला पहिला आहे पृथ्वीचा आकार. तर नावावरून पण आपल्याला थोडस समजतं की या लेक्चरमधून आपल्याला पृथ्वीच्या आकाराबद्दलची कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल जी काही माहिती आहे ती आपल्याला इथून शिकायला मिळेल. जसं की कन्सेप्च्युअल म्हणजे काय, तर आपल्याला माहितीये की पृथ्वी ही विषुववृत्ताजवळ थोडीशी म्हणजेच इक्वेटर जवळ थोडीशी फुगीर आहे. तर ती तिथे फुगीर का आहे आणि ध्रुवाजवळ ती म्हणजेच पोलजवळ ती चपटी का आहे, तर ही झाली कन्सेप्च्युअल माहिती जी की आपल्याला या धड्यातून शिकायला मिळेल. आणि फॅक्च्युअल म्हणजे काय, तर पृथ्वीचा जो व्यास आहे हा विषुववृत्ताजवळचा व्यास किती आहे, ध्रुवाजवळचा व्यास किती आहे, तर हा सगळा जो फॅक्च्युअल डेटा आहे हा आपल्याला या चॅप्टरमधून शिकायला मिळेल. ओके, त्याच्यामुळे हा धडा सुद्धा खूप बेसिक आणि खूप महत्वाचा आहे. दुसरा आहे पृथ्वीवरील स्थान निश्चिती. या चॅप्टरमधून आपल्याला पृथ्वीवरचे कुठल्याही एखादं जे ठिकाण आहे तर त्याचं स्थान कसं ठरवायचं किंवा कसं सांगायचं, तर त्याच्यासाठी ज्या रेषा असतात ज्याला आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त असं म्हणतो म्हणजेच अक्षांश आणि रेखांश हे कन्सेप्ट काय आहेत, तसंच मूळ रेखावृत्त कशाला म्हणतात, विषुववृत्त कशाला म्हणतात, तर ही जी सगळी महत्वाची जी माहिती आहे ती आपल्याला या चॅप्टरमधून शिकायची. ओके, जेव्हा आपण वर्ल्ड जिओग्राफी समजून घेत असतो तेव्हा हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणजेच अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे खूप महत्वाचे विषय ठरतात, त्याच्यामुळे हा चॅप्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपल्याला बृहद्वृत्त आणि प्रकाशवृत्त म्हणजे काय हे सुद्धा शिकायला मिळेल. पुढचा चॅप्टर आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, ज्यामध्ये आपल्याला पृथ्वीची अक्षीय आणि कक्षीय गती म्हणजे काय, अक्षीय ज्याला इंग्लिशमध्ये ऍक्शियल आणि ऑर्बिटल मोशन म्हणतात, या दोन्हींमधला डिफरन्स काय आहे, तर हे जे आहे ते आपल्याला इथे तिसऱ्या चॅप्टरमध्ये शिकायच्यात. तसंच स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यांमधला फरक काय आहे, स्थानिक वेळ म्हणजे काय, प्रमाण वेळ म्हणजे काय, या दोन्ही सेपरेट वेळेची गरज का पडली, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. पण या चॅप्टरमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जर एखाद्या ठिकाणाचा रेखांश दिलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणाची जी वेळ असते जी स्थानिक वेळ असते ती कशी मोजतात हे आपल्याला इथे काढायला मिळणार आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. फॉर एक्झाम्पल असे प्रश्न विचारलेले सुद्धा आहेत की अहमदाबादची स्थानिक वेळ देतील आणि कोलकाताची स्थानिक वेळ शोधायला लावतील आणि या दोन्हीमधला म्हणजे अहमदाबाद आणि कोलकाता यामधला जो रेखांशाचा जो डिफरन्स आहे ते तुम्हाला देतील. ओके, त्याच्यावरून आपल्याला कोलकात्याची जी स्थानिक वेळ आहे ती शोधायला लावतील. पुढचा चॅप्टर आहे नकाशा वाचन व क्षेत्रभेट. तर हा जो चॅप्टर आहे तो आपण इथे अभ्यास करणार नाही आहोत कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर काही महत्वाचा नाहीये. पाचवा चॅप्टर असेल वातावरण. सहावा चॅप्टर आहे हवामान आणि सातवा चॅप्टर आहे जीवावरण. तर हे जे तिन्ही चॅप्टर्स आहेत ते आपल्या एमपीएससी प्रीच्या दृष्टिकोनातून खूप खूप महत्वाचे ठरतील कारण पाचव्या चॅप्टरमध्ये आपल्याला वातावरणाचे घटक आणि वातावरणाची जी रचना आहे म्हणजे स्ट्रक्चर काय आहे ऍटमॉस्फिअरचं हे आपल्याला इथून शिकायला मिळेल. स्ट्रक्चर म्हणजे काय,
तर हा जो दुसरा पॉइंट आहे वातावरणाची रचना म्हणजेच स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर हे खूप महत्वाचं असतं, कारण अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात. जसं की हे जे इथे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर जे आहेत हे सगळे जे वातावरणाचे थर आहेत, तर या थरांवरती प्रश्न विचारले जातात नेहमीच, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचे आहे. प्रश्न कशी विचारतात, तर विमान जे आहे तर ते कोणत्या यापैकी कुठल्या लेअर मधून उडान घेत असतं, किंवा जो ओझोनचा जो लेअर आहे हा या लेअर्स पैकी, हे जे सगळे तपांबर, स्थितांबर हे जे सगळे लेअर्स आहेत वातावरणाचे, तर याच्यापैकी कुठल्या लेअर मध्ये ओझोन वायू आहे, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते या टॉपिकवरती विचारले जाऊ शकतात. ओके, आणि या आधी सुद्धा विचारलेले आहेत, त्याच्यामुळे या चॅप्टर मधला हा जो पॉइंट आहे वातावरणाची रचना हा खूप महत्वाचा आहे. पुढचा चॅप्टर आहे हवामान, तर ज्यामध्ये आपल्याला हवा आणि हवामान हे जे पॉइंट आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये हवा आणि हवामानाची अंगे म्हणजे काय असतं, म्हणजे कोणकोणती अंगे असतात, जसं की आपण म्हणतो ना तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग आणि वृष्टी, तर असे हे जे काही वातावरणाची हवामानाची वेगवेगळी अंग आहेत, तर ह्या प्रत्येक अंगाचे आणि ह्या प्रत्येक घटकाचे एकक काय आहे यांचं मापन कसं करतात, तर हे आपल्याला या धड्यामधून शिकायला मिळेल. त्याचप्रमाणे जे पाऊस पडतो आपण जनरली फक्त पाऊस म्हणतो, पण ऍक्च्युअलमध्ये ही जी वृष्टी आहे त्या वृष्टीची रूपं काय असतात, म्हणजे पाऊस, ढगफुटी, गारा, हिमवृष्टी या सगळ्यांमधला फरक काय आहे, तर हे सगळं आपल्याला इथे समजेल. ओके, आणि या सगळ्यांचं कारण काय असतं, कधी कधी गारा पडतात, कधी पाऊस येतो, कधी ढगफुटी होते, कधी हिमवृष्टी होते, तर या सगळ्यांचं कारण काय, ते कसं घडतं, हे सुद्धा आपल्याला ही सगळी कन्सेप्च्युअल माहिती या चॅप्टरमधून शिकायला मिळणार आहे. ओके, पुढचा चॅप्टर आहे जीवावरण म्हणजेच बायोस्फिअर. याच्यामध्ये आपल्याला जीवावरणाचे घटक कोणकोणते असतात, जसे की वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे एकमेकांवर कसे अवलंबून असतात, त्याचप्रमाणे जीवावरणाची सीमा काय, म्हणजे कुठपर्यंत जीवावरण अस्तित्वात आहे, आणि सजीवांचं जे वर्गीकरण आहे म्हणजेच वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव अशा प्रकारे आपण सजीवांचं वर्गीकरण करतो, तर या घटकांचा अभ्यास आपण जीवावरण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, पुढचा म्हणजेच आठवा चॅप्टर आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंतची जेवढी काही चॅप्टर्स होते, जी काही इन्फॉर्मेशन होती, ती इन जनरल पूर्ण जी वर्ल्ड जिओग्राफी होती त्याच्यामध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो, पण इथून पुढचे आपल्याला या पाचवीच्या इयत्तेतले जेवढे काही चॅप्टर्स आहेत ते सगळे भारताशी रिलेटेड चॅप्टर्स आहेत, ज्यामधून आपल्याला भारताबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन या इयत्तेमध्ये कव्हर होऊ शकते. ओके, जसं की आपण बघितलं चौथी इयत्तेमध्ये महाराष्ट्राबद्दलची इन्फॉर्मेशन होती, त्याचप्रमाणे या स्टँडर्डमध्ये पाचवीमध्ये आपल्याला सगळा भूगोल जो आहे तो भारताचा भूगोल दिलेला आहे, जो की इथून पुढच्या चॅप्टर्समध्ये कव्हर होईल. त्यातला पहिला चॅप्टर म्हणजेच एकूण आठवा चॅप्टर आहे भारत, स्थान व विस्तार. आता इथून पुढचे जेवढे काही चॅप्टर्स आहेत ते एकदम स्लोली पॉइंट टू पॉइंट, कन्सेप्ट बाय कन्सेप्ट लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आपण फक्त स्टँडर्ड वाईज अभ्यास करतोय, पण हे प्रत्येक जे पॉइंट्स आहेत जेव्हा आपण रेफरन्स बुकला स्टार्ट करणार आहोत तेव्हा ह्या पॉइंटला अजून जास्त खोलमध्ये नेलेला आहे. ओके, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण फक्त स्टँडर्ड बाय स्टँडर्ड अभ्यास करण्याचं एवढंच कारण आहे की आपल्याला जे कन्सेप्ट आहेत ते क्लिअर झाले पाहिजे, जे की तुम्हाला या स्टँडर्ड मधूनच शिकायला मिळतील, आणि त्यानंतर आपण जे एकदम डीप नॉलेज आहे ते आपण रेफरन्स जे लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोतच. ओके, तर भारत, स्थान व विस्तार या चॅप्टरमध्ये आपल्याला भारताबद्दलची फॅक्च्युअल आणि जी कन्सेप्च्युअल माहिती आहे. आता फॅक्च्युअल म्हणजे काय इथं, तर भारताची जी मुख्य भूमी आहे, तर मुख्य भूमीचं अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे स्थान आहे ते काय आहे, भारतातलं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक कोणतं, त्याचं स्थान काय आहे, आपल्या भारताचा विस्तार कसा झालाय, आणि भारताचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अंतर किती आहे, भारताचं क्षेत्रफळ किती, आणि सगळं एकूण मिळून आपल्या भारताला किती समुद्र किनारा लाभलाय, तर ही जी सगळी माहिती आहे ती आपल्याला या चॅप्टरमधून मिळेल. ओके, त्याचप्रमाणे भारताच्या सीमेचा सुद्धा आपण इथे अभ्यास करणार आहोत. म्हणजे काय, तर भारताचे शेजारचे देश कोणते,
त्यांचं स्थान कुठं आहे भारताच्या अकॉर्डिंगली, म्हणजे आपल्या उत्तरेला कोणता आहे, वायव्येला कोणता आहे, नैऋत्येला कोणता देश आहे किंवा आग्नेयेला कोणता आहे, तर अशी सगळी जी माहिती आहे तर ती आपण या चॅप्टरमधून बघणार आहोत. ओके, त्याचप्रमाणे भारताचं आशिया खंडातलं स्थान कुठे आहे हे सुद्धा आपल्याला इथून समजेल. आणि नंतर 9वा म्हणजेच पुढचा चॅप्टर असेल भारत प्राकृतिक रचना, म्हणजेच भारताचं जे फिजिकल जे डिव्हिजन आहे ते सुद्धा आपल्याला या चॅप्टरमधून शिकायचंय. प्राकृतिक रचना म्हणजे काय, तर भारताचे एकूण जे 5 प्राकृतिक विभाग मानले जातात ते म्हणजे उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश, मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि बेटांचा एक हा एक विभाग आहे. तर या सगळ्या ज्या विभाग आहेत तर त्यांची रचना कशी आहे, त्यांचं प्रत्येक विभागाचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांचं स्थान कुठे आहे भारतामध्ये, त्यांचा विस्तार कुठून कुठपर्यंत झालाय, त्यांची निर्मिती कशी झालीय, त्यांच्यामधले सगळ्यात उंच शिखर, खिंडी, नद्या, तर ही सगळी जी महत्वाची माहिती आहे ती आपण या चॅप्टरमधून कव्हर करणार आहोतच. ओके, हा चॅप्टर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसंच कन्सेप्ट समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा ठरतोय. कारण बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात की काश्मीरमधल्या सपोज 3-4 खिंडी देतील आणि ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला अरेंज करायला लावतील, किंवा पूर्वांचल मधल्या काही टेकड्या देतील जसं की गारो, खासी, जैंतिया अशा प्रकारचे काही टेकड्या देतील, त्या आपल्याला पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण असं अरेंज करायला सांगतील. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा विचारले जाऊ शकतात. म्हणून हा चॅप्टर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. तर 9व्या चॅप्टरमधून आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये काय आहे ते बघूया. पुढचा म्हणजेच 10वा चॅप्टर आहे भारत नद्या. आता इथे आपल्याला कळतं की आपल्याला या चॅप्टरमधून भारतामध्ये जेवढ्या काही नद्या आहेत त्यांचा अभ्यास करायला मिळेल. जसं की भारतातले नद्यांचं वर्गीकरण कसं करतात, जसं की हिमालयातल्या नद्या आणि भारतीय पठारावरच्या नद्या, हे ऍक्च्युअल जे दोन गट पडतात, तर या दोन्ही गटांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. हिमालयातल्या नद्या म्हणजे कोणत्या, तर गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि बाकीच्या ज्या खालच्या पठारावरच्या नद्या आहेत, तर या सगळ्या नद्यांचं उगम स्थान कुठे, त्यांच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, त्या कोणकोणत्या देशातून किंवा भारताच्या कोणकोणत्या राज्यातून वाहतात आणि त्या कोणत्या सागराला मिळतात, अशी जी सगळी माहिती आहे ही आपल्याला या धड्यातून शिकायला मिळणार आहे. ओके, पुढचा धडा आहे म्हणजेच 11वा धडा आहे भारत हवामान. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला भारताचं क्लायमेट जे आहे ते अभ्यासायचंय, ज्यामधून आपल्याला भारताच्या जो प्राकृतिक रचनेचा हवामानाशी जो संबंध आहे तो अभ्यासायचा आहे. मान्सूनची निर्मिती कशी होते हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल. तसंच भारतातले जे ऋतू आहेत आणि जे ऋतू निर्मितीतले जे घटक आहेत जसं की तापमान आणि पर्जन्य यांचा ऋतूसोबत काय संबंध असतो आणि त्याच्यावरून आपल्या भारतामध्ये किती ऋतू आहेत हे आपल्याला इथून समजणार आहे. म्हणजेच ते कोणकोणत्या महिन्यात भारतात असतात, या ऋतूंमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागातलं तापमान कसं आहे, हे ऋतू घडण्याचं कारण काय आहे, आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला या धड्यामध्ये नैऋत्य आणि ईशान्य मोसमी वारे, तर यांची निर्मिती कशी होते, त्यांच्यामुळे भारतामध्ये कुठे कुठे पाऊस पडतो आणि तो त्याच ठिकाणी का पडतो, तर ही सगळी खूप महत्वाची माहिती आपल्याला या धड्यामधून शिकायची. तर या मॉड्यूल मधला 12वा चॅप्टर आहे भारत जलसंपत्ती व सागर संपत्ती. तर जलसंपत्तीचा अभ्यास करणं आपल्यासाठी महत्वाचं का ठरतं, कारण आपल्याला माहितीये की बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पूर येतो, तर कुठे कुठे पाण्याच्या टंचाईमुळे दुष्काळ सुद्धा पडत असतो. तर हे जे काही पॉइंट्स आहेत, कुठे पूर येतो, कुठे पाण्याची टंचाईमुळे दुष्काळ पडतो, तर हे करंटशी रिलेटेड टॉपिक्स आहेत. आणि बऱ्याच वेळा भूगोलाचा जो संबंध आहे तो करंटच्या टॉपिकशी सुद्धा रिलेटेड असतो. ओके, त्याच्यामुळे जेव्हा आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करतो तेव्हा सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणूनच आपल्याला या चॅप्टरमधून हे शिकायला मिळेल की आपल्या जे भारतातली जी जलसंपत्ती आहे तर त्याचं खूप असमान वितरण आहे. कारण आपल्या भारतामध्ये पर्जन्याचं जे वितरण आहे ते सुद्धा खूप असमान प्रमाणामध्ये आहे आणि त्याचेच हे सगळे परिणाम असतात. आणि त्याचप्रमाणे आपल्याला या धड्यामधून आपल्या भारतातली काही महत्वाची धरणं आणि ते कोणकोणत्या नदीवर आहेत हे सुद्धा अभ्यासायचंय.
जसं की जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका साईडला धरणं देतील आणि दुसऱ्या साईडला ती धरणं कोणत्या नद्यावर आहेत त्या नद्या देतील, आणि आपल्याला मॅच द पेअर्स म्हणून अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग अशा वेळेस आपल्याला माहिती पाहिजे, फॉर एक्झाम्पल हिराकूड हे जे धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे, तर ते महानदीवर आहे. किंवा जायकवाडी प्रकल्प हे सोपं आहे कारण हे महाराष्ट्रातला आहे, ते तुम्हाला माहिती असेलही ते गोदावरी नदीवर आहे. भाकरा नांगल हे धरणं कुठल्या नदीवर आहेत, तर ते दामोदर नदीवर आहेत. तर अशा प्रकारची अजून काही धरणं आणि नद्या हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमधून अभ्यासायच्यात. आपल्या भारताला जवळपास 7,500 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलाय, तर आपण या सागर किनाऱ्याचा उपभोग कसा घेऊ शकतो, तर ही जी आपली सागर संपत्ती आहे त्याचा आपण कसा वापर करू शकतो हे आपल्याला या चॅप्टरमधून शिकायला मिळेल. जसं की आपल्याला या समुद्रातून नैसर्गिक संपत्तीचे साठे मिळतात, मीठ, खनिज, नैसर्गिक वायू आणि बरेच काही खनिज तेलाचे साठे सुद्धा मिळतात. त्याचप्रमाणे जे प्रवाळ आणि मोती जे असतात ज्याच्यापासून औषधं आणि दागिने सुद्धा तयार करतात, हे सुद्धा एक सागर संपत्तीच आहे. तर तिचा वापर आपण कशाप्रकारे करू शकतो हे आपल्याला इथून बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतामध्ये जेवढं काही पिण्याचं पाणी आहे किंवा जे वापरण्याचं पाणी आहे, तर ते कोणकोणत्या फील्डमध्ये आपण ते पाण्याचा वापर किती किती पर्सेंटेजमध्ये करतो हे सुद्धा आपल्याला इथून शिकायला मिळणार आहे. ओके, तर 13वा चॅप्टर आहे वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती, ज्यामध्ये आपल्याला भारतामधल्या वनसंपत्ती आणि प्राणीसंपत्तीचा अभ्यास करायचा आहे. तर वनसंपत्ती म्हणजेच काय, तर फॉरेस्ट वेल्थ आणि वाईल्ड लाईफ या दोन्ही गोष्टींचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायला मिळेल. तर वनसंपत्तीमध्ये भारतातल्या वनांचे एकूण किती प्रकार पडतात, तर या सगळ्या वनांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. एकूण 5 प्रकार पडतात, जसं की सदाहरित वने, पानझडी वने, काटेरी, हिमालयातली वने आणि समुद्रकाठची वने. तर या वनांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आणि ते वने कोणकोणत्या भागामध्ये आढळतात, तिथल्या पर्जन्याचा या वनांशी काय संबंध असतो हे सुद्धा आपल्याला इथे शिकायला मिळेल. त्याचप्रमाणे जी प्राणी संपत्ती आहे त्या पॉइंटमध्ये आपण भारतातले जे वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये कोणकोणते प्राणी आढळतात, ते कोणकोणते प्राणी आहेत हे सुद्धा आपल्याला इथून शिकायला मिळेल. 14वा चॅप्टर आहे भारत खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने, म्हणजेच मिनरल वेल्थ अँड एनर्जी रिसोर्सेस इन इंडिया, ज्यामध्ये आपल्याला भारतातली जी खनिजं आहेत, आपल्या भारतामध्ये म्हणजे सगळीकडेच दोन प्रकारची खनिजं आपल्याला बघायला मिळतात, जसे की काही धातू खनिजं असतात आणि काही अधातू खनिजं असतात, म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक मिनरल्स असं पण म्हणतो. तर ही खनिजं भारताच्या कोणकोणत्या राज्यामध्ये आढळतात आणि आपल्या भारतामध्ये जी वेगवेगळी ऊर्जा साधनं आहेत ती कोणकोणती आहेत, म्हणजेच पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा साधनांचा आपल्याला इथे अभ्यास करायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये भारतातली जी प्रमुख कोळसा आणि खनिज तेल क्षेत्रे आहेत ती सुद्धा आपल्याला इथे अभ्यासायची आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण नकाशाच्या मदतीने इथे करणार आहोत. हा जो नकाशा आहे याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत. हा खूप महत्वाचा नकाशा आहे, कारण बऱ्याच वेळा असे पण प्रश्न येतात जी औष्णिक विद्युत केंद्र वगैरे आहेत किंवा जी काही जलविद्युत केंद्र असतील, तर अशी विद्युत केंद्र देतात आणि ती आपल्याला नकाशामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे अरेंज करा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, त्याच्यामुळे जेव्हा कधी आपण भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा ते नकाशामध्ये ते स्थान, ते ठिकाण कुठं आहे हे आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं. त्यालाच आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे काय, तर हेच आहे इथे पूर्ण भूगोलामध्ये हे महत्वाचे कन्सेप्ट आहेत. पुढच्या धड्यामध्ये आपण भारत लोकसंख्या व लोकजीवन याचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला भारतातली जी लोकसंख्या आहे म्हणजेच जी भौगोलिक परिस्थितीचा लोकसंख्येवर परिणाम काय होतो किंवा लोकसंख्या वाढीचं कारण काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, ही सगळी माहिती आपल्याला इथून बघायला मिळणार आहे. ओके, या विषयाबद्दल म्हणजे भारताची जी लोकसंख्या आहे त्याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब लोड केलेला आहेच. तुम्ही वाटलं तर बाकीची इन्फॉर्मेशन तिथून पण बघू शकता. आणि तसंच हे जे पूर्ण मॉड्यूल्स आहेत, जे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे मॉड्यूल्स आहेत, ते कव्हर झाल्यानंतर सुद्धा आपण याच्यावरती एक सेपरेट लेक्चर बनवणार आहोतच. ओके, तर या धड्यामध्ये आपल्याला लोकसंख्याचा तर अभ्यास करायचाच, त्याचप्रमाणे भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातलं लोकजीवन कसं आहे हे सुद्धा समजून घ्यायचंय.
फॉर एक्झाम्पल जे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश आहेत तिथल्या लोकांचं लोकजीवन कसं आहे, त्यांचे अन्न काय, त्यांची शरीरयष्टी काय असते, म्हणजे त्यांची जी शरीर बांधणी असते ती कशा प्रकारची असते, किंवा त्यांची वस्त्र काय आहेत, त्यांचा व्यवसाय कोणता, ही जी सगळी माहिती आहे ती आपण या चॅप्टरमध्ये बघूयात. त्याचप्रमाणे भारतातले जे सांस्कृतिक लोकजीवन आहे ते सुद्धा आपल्याला इथे अभ्यासायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ग्रामीण आणि नागरी या भागातील लोकजीवनातला जो फरक आहे तो सुद्धा आपण इथे अभ्यासणार आहोत. आता आपण 16व्या चॅप्टरमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत ते बघूया. तर 16व्या धडा आहे भारत मानवी व्यवसाय, ज्यामध्ये आपल्याला भारतातल्या प्रमुख व्यवसायांची माहिती घ्यायची, म्हणजेच शेती, खाणकाम, मासेमारी आणि पशुपालन या व्यवसायांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आता हे जे सगळे पॉइंट्स आहेत ते आपण एक एक करून, म्हणजे शेतीबद्दल अधिक माहिती, व्यवसाय जे बाकीचे व्यवसाय आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपण एक एक पॉइंट वाईज इथे अभ्यास करणार आहोत. फॉर एक्झाम्पल जर आपण शेती हा पॉइंट घेतला तर त्यामध्ये आपल्याला भारतातले जे प्रमुख जे खाद्यान्न पिकं आहेत, प्रमुख काही व्यापारी पिकं आहेत, ते कोणकोणत्या भागामध्ये घेतात, कोणत्या हवामानात किंवा कोणत्या हंगामात ते घेतली जातात, तर अशी जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये करायची. ओके, आता आपण पुढचा चॅप्टर बघूया. तर 17वा धडा आहे भारत उद्योगधंदे, ज्यामध्ये आपल्याला व्यवसाय आणि उद्योगधंदा यातला फरक काय असतो हे खूप महत्वाचं आहे. कारण आपण जनरली बोलताना एकच बोलतो व्यवसाय आणि उद्योगधंदा, पण हे दोन्ही वेगवेगळ्या टर्म्स आहेत. व्यवसाय आणि उद्योगधंदा या दोन्ही गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये बघूयात. तर ह्या दोन्ही पॉईंटचा आणि त्यांच्यातल्या डिफरन्सचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. भारतातले लघु आणि मोठ्या उद्योगांचे वर्गीकरण करून त्यांचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. जसं की यांचं वर्गीकरण कसं करू शकतो आपण, तर काही शेतमालावर आधारित उद्योग असतात, काही वनोत्पादनावर आधारित असतात, काही प्राण्यांवर, काही खनिजांवर आधारित जे उद्योग असतात, तर जसं की लोह पोलाद उद्योग, कापड आणि साखर उद्योग, तर असे जे वेगवेगळे उद्योग आहेत तर त्यांचं वर्गीकरण पण करायचं आहे आणि त्यांचा अभ्यास सुद्धा आपल्याला इथे या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ओके, आता आपण पुढचा चॅप्टर बघूया. तो आहे भारत वाहतूक, संदेशवहन आणि व्यापार. यामध्ये आपल्याला भारतातले प्रमुख रस्ते, फॉर एक्झाम्पल भारतातला जो सुवर्ण चतुष्कोन आहे तो कोणकोणत्या सिटींना जोडतो, कोणकोणत्या शहरातून जातो, कोणकोणत्या राज्यातून जातो, फक्त चतुष्कोनच नाही तर भारतातला जो उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे किंवा जो पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे, यांच्याशिवाय भारतातले इतर राष्ट्रीय महामार्ग कोणकोणते आहेत, तर ही सगळी माहिती आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. कारण याच्यावरती सारखे सारखे प्रश्न विचारतात, हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यावर खूप जास्त भर द्यायचा आहे. या चॅप्टरमध्ये जे एक मॅप दिलाय ज्यामधून आपल्याला सुवर्ण चतुष्कोन, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कॉरिडॉर, त्याच्याशिवाय जे इतर राष्ट्रीय महामार्ग आहेत हे तिथे दिलेले आहेत. ओके, तर आपण या धड्यामध्ये त्या मॅपचा सखोलमध्ये अभ्यास करणार आहोत. तसंच या चॅप्टरमधून भारतातले प्रमुख लोहमार्ग, भारतातले प्रमुख हवाई आणि जलमार्ग कोणते आहेत हे आपल्याला इथून समजणार आहे. त्याचप्रमाणे नळमार्ग म्हणजे काय हे आपण मागच्या स्टँडर्डमध्ये बघितलं नव्हतं, नळमार्ग काय असतं किंवा त्याचा वापर कशासाठी करतात, तर हे आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. ओके, तसंच या चॅप्टरमधला एक शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे व्यापार, हा आहे ज्यामधून आपल्याला समजेल की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय असतं किंवा त्यातला फरक काय आहे. आता आपण पुढचा पॉइंट बघूया. पुढचा चॅप्टर आहे भारत शहरे व त्यांचा विकास, ज्यामध्ये आपल्याला भारतातली जी प्रमुख शहरं आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. जसं की भारतामध्ये काही शहरं आहेत जसं की आग्रा, जगन्नाथपुरी, महू, पुणे, नागपूर, भिलाई अशी अनेक शहरांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर असा प्रश्न विचारला गेलेला आहे एमपीएससी मध्ये की जे सॅलसेट हे बेट आहे तर ते कुठं आहे, किंवा सात बेटांचा समूह म्हणजे कोणतं शहर आहे, तर हे मुंबई आहे. ओके, मुंबईचे हे वैशिष्ट्य आहे की मुंबईला सात बेटांचा समूह असं म्हणतात. तर अशा प्रकारे जोड्यालावामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा विचारलेला पण आहे. आताचं जे होतं सॅलसेट, तर हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, मॅच दी पेअर्स मध्येच होता. त्याच्यामुळे या चॅप्टरमध्ये आपल्याला काही प्रमुख शहरं आणि त्यांचं जे वैशिष्ट्य आहे ते मॅच दी पेअर्समध्ये विचारलं जाऊ शकतं.
म्हणून हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आता आपण पुढचा चॅप्टर बघूया, तो म्हणजे भारत पर्यटन, ज्यामधून आपल्याला भारतातली जी प्रमुख पर्यटन स्थळं आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर ही स्थळं कुठं कुठं आहेत हे आपल्याला या चॅप्टरमधून शिकायला मिळेल. ओके, पुढचा चॅप्टर आहे भारत प्रदूषण समस्या. आता हा तर पॉइंट आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहेच, पण त्याचप्रमाणे जर आपल्याला ऑफिसर व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या ज्या समाजातल्या ज्या काही समस्या आहेत या खूप डीपमध्ये माहीत असणं खूप गरजेचं आहे. कधी पण जर आपल्याला एखादी समस्या पूर्ण डीपमध्ये जर चांगल्या पद्धतीने माहीत असेल तरच आपण तिचं सोल्युशन चांगल्या पद्धतीने शोधू शकतो. म्हणून आपल्याला या चॅप्टरचा अभ्यास करणं पण खूप गरजेचं ठरतं. यामधून आपल्याला प्रदूषण काय असतं, प्रदूषण कसं होतं, त्याची कारणं काय, त्याचे प्रकार कोणकोणते, आणि आपल्याला या धड्यामध्ये काही प्रमाणामध्ये याच्यावरती उपाय सुद्धा सांगितलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला या पूर्ण मॉड्यूलमध्ये एकूण 20 धड्यांचा अभ्यास करायचा आहे. एकूण 21 आहेत ऍक्च्युअलमध्ये, पण आपण त्यातला नकाशा वाचन आणि क्षेत्रभेट हा टॉपिक अभ्यासणार नाही आहोत. मला आशा आहे की तुम्हाला याच्यामधून समजलं असेल की आपण या मॉड्यूलमध्ये पूर्ण इयत्ता 5वीच्या भूगोलामध्ये जो पूर्ण काही भारताचा अभ्यास करणार आहोत त्याचा तुम्हाला सिलॅबस समजला असेल, किंवा याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात हे सुद्धा तुम्हाला एक रफली त्याची आयडिया मिळाली असेलच. ओके, आपण भेटूया पुढच्या म्हणजे 5वीच्या इयत्तेतल्या पहिल्या चॅप्टरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.